नमस्कार, परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो। मी दिलीप बनकर। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। परभणी येथे मनसेची निदर्शने। परभणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष सचिन पाटील यांच्या खून प्रकरणातील आरोपी विरोधात कठोर कायदेशीर कारवाई करावी या मागणीसाठी पाटील कुटुंबियासह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आज सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शन केली। यावेळी पक्षाचे राज्य उपाध्यक्ष अशोक तावरे, महिला सेनेच्या राज्य उपाध्यक्ष वर्षाताई जगदाळे, प्रदेश उपाध्यक्ष बालाजी मुंडे, जिल्हाध्यक्ष शेख राज, जिल्हाध्यक्ष राजेश सुरोसे, जिल्हाध्यक्ष रुपेश सोनटके, श्रीनिवास लाहोटी, लक्ष्मण रेंगे पाटील, अनिल बुचाले, शुभम भुतडा, अर्जुन टाक, राहुल कनकदंडे, राहुल डोंगरे, नंदकिशोर रोडे, माधव काकडे, अर्जुन शेंडे, रामदास काटकर, ज्ञानोबा रोडे, महेश रोडे, लक्ष्मणराव रेंगे पाटील, महात्मे गंगाखेडकर, निलेश पुरी, शेखर रेंगे, शैलेश रेंगे व त्यांचे मित्र भुसनर, निखिल राठोड, राजूदास चव्हाण आदि उपस्थित होते। परभणी शहराध्यक्ष सचिन पाटील यांची मागील 10 दिवसांपूर्वी निर्गुणपणे हत्या करण्यात आली। हत्येतील मारेकरी हा त्यांच्या मित्रपरिवारा, त्याने जो वार केलेले आहे ती त्यांचा जीव जाईपर्यंत वार केलेले आहे। त्या अनुषंगाने आम्हाला हे प्रशासनास निदर्शनास आणून द्यायचं आहे की 8 ते 10 दिवस झालं ज्या आरोपीची संपूर्ण का सापडत नाही या मागणीकरिता आम्ही आज शांततेच्या मार्गाने पोलीस प्रशासनाला निवेदन देण्याकरिता या ठिकाणी जमलो आहोत आणि आरोपीस तात्काळ अटक व्हावी आणि त्याला फाशीपर्यंत कायद्याने योग्य तो पाठपुरावा करण्यात यावा या मागणीसाठी आज आम्ही या ठिकाणी जमलो आहोत। महाराष्ट्र नवनिर्माण सेना सचिन पाटील यांच्या परिवारासोबत आहे आणि त्यांना मनसेचे परभणीचे शहराध्यक्ष सचिन पाटील यांची 7 दिवसापूर्वी त्याच्याच परिचित व्यक्तीकडून, जाधव नावाच्या व्यक्तीकडून हत्या झाली आणि हत्या झाल्यानंतर आरोपी पसार झाला। पण आरोपी परिचित असताना तो पसार होता कामा नये, त्याला तात्काळ पोलिसांनी अटक केली जावी ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भूमिका होती आणि पोलिसांकडून त्याला सातत्यानं विलंब होत होता। परंतु पोलिसांच्या तपासाचा एक भाग असतो, पोलिसांनी आज SP साहेबांनी या ठिकाणी विषद केलं की आम्हाला कुठलाही पॉलिटिकल कुणाचंही प्रेशर नव्हतं, आमच्या 3 यंत्रणा त्याच्या तपासावरती होत्या। आज सकाळी 7 तो आरोपी सेलू या ठिकाणी पकडलेला आहे। परंतु तो आरोपी पकडण्यास पोलिसांनी जे कारण सांगितलं की उशीर होण्याचं, तो आरोपी मोबाईल वापरत नव्हता आणि सातत्याने त्या ठिकाणच्या वेगवेगळ्या लोकांचे फोन तो वापरत होता, त्यामुळं तो मोबाईल ट्रेस होईपर्यंत त्यांनी ठिकाणं बदललेलं असायचं, शहर बदललेलं असायचं, त्यामुळे 5-7 दिवस लागले असं पोलीस अधीक्षकांनी कारण दिले। आज सकाळी 7 तो सेलू पोलिसांनी पकडलाय, दुपारी त्याला पोलीस आणून ते का झालं काय नाही याच्या पाठीमागचे काय कारण आहेत हा सगळा पोलीस तपासाचा भाग आहे। परंतु ही घटना अतिशय दुर्दैवी की अतिशय चांगल्या वृत्तीचा आमचा शहराध्यक्ष कुठलंही कारण नसताना मारला गेला, त्याला कारण कुठले कशामुळे मारला गेला हा पोलीस तपासात उघड होईल। परंतु आमचा जो रोष होता की आरोपी विनाकारण पकडला जात नाही, तो आमचा रोष आता कमी झालेला आहे, आरोपी आज पकडलेला आहे, त्यामुळे मी पोलिसांचा आभार व्यक्त करतो। दिवसात आम्ही उग्र स्वरूपाचं आंदोलन करणार होतो, परंतु मी या ठिकाणी जे आमचे पदाधिकारी त्यांना एकच आवाहन करेन की मनसे परिवारावरती यानंतर कुठलंही संकट कोसळलं तर सर्वांनी ताकदीनिशी मुकाबला करावा, भले चाहे संकट कुठलंही असो, असं मी सर्वांना आवाहन करेन। थँक्यू सर। हे बातमीपत्र संपलं, पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज।